यावल शहरातील बाल संस्कार विद्या मंदिर शाळेचे स्नेह संमेलन कार्यक्रम गुणवंत विद्यार्थ्यांचा केला गुणगौरव. यावल शहरातील बाल संस्कार विद्या मंदिर या शाळेच्या वतीने शहरातील श्री महर्षी व्यास मंदिर सभागृहात शाळेत वर्षभर राबवण्यात आलेल्या विविध उपक्रम आणि विविध स्पर्धेत बक्षिसास पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला व त्यांना बक्षीस वितरण करण्यात आले व मोठ्या उत्साहात या ठिकाणी शाळेचा कार्यक्रम संपन्न झाला. यावल शहरातील श्री महर्षी व्यास मंदिराच्या सभागृहात बालसंस्कार विद्या मंदिर या शाळेच्या वतीने एक कार्यक्रम घेण्यात आला. यात गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव मान्यवरांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष महेश वाणी हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, माजी नगरसेवक डॉक्टर कुंदन फेगडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्राध्यापक मुकेश येवले, भाजपा शहराध्यक्ष डॉक्टर निलेश गढे, गट शिक्षण अधिकारी विश्वनाथ धनके, संतोष कवडीवाले, माजी मुख्याध्यापक पी एस सोनवणे सह मान्यवरांची उपस्थिती होती. या मान्यवरांच्या हस्ते वर्षभर राबवण्यात आलेल्या विविध उपक्रम आणि विविध स्पर्धेतील विजेत्या तथा गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक प्रशांत महाजन यांनी केले, तर उपस्थितांचे आभार पंढरीनाथ महाले यांनी मानले. या कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक अतुल गर्गे व मुख्याध्यापक सुनील माळी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक नितीन बारी, शिक्षिका तनुजा काकडे, सविता गाजरे, पुष्पा हत्तीवाले, सुनील श्रावगी, प्रकाश जयकारे, सुनील सूर्यवंशी, दीपक कोडीसह आदींनी परिश्रम घेतले. तर या कार्यक्रमामध्ये शिक्षक सुनील देशमुख, मुख्याध्यापिका अंजली कवडीवाले, शिक्षक पुरुषोत्तम साठे, लिपिक महेंद्र अट्रावलकर यांना देखील आपल्या विशेष कर्तव्यासाठी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला.